नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी एस सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला। तुमच्या लाईक्समुळेच मोटिवेशन मिळतं आणि डीपमध्ये तुमच्यासाठी क्वेश्चन आन्सर जे आहेत करंट अफेअर्सवरचे विच विश्लेषण असेल आपण ते बघत असतोय। ठीक आहे, तर आपले एकूण दोन सिरीज सुरू आहेत। मॉर्निंगला तुम्हाला जो आहे तो टॉप 10 करंट अफेअर्स तुम्हाला मिळतात सगळे न्यूजपेपर्सवरून फाईंड आउट करून, आणि एक फास्ट ट्रॅक उजळणी जी आहे ती आपली चालू असते। ठीक आहे, म्हणजे जेणेकरून कुठलाही आपला मुद्दा जो आहे तो बॅकला राहता कामा नये। तर 5 अगस्त 2023 वरच्या ह्या टॉप ज्या आहेत त्या करंट अफेअर्सवरचे क्वेश्चन आणि आन्सर जे आहेत आपल्याला बघायचे। तर आता सुरुवात करूया। तर बघा, दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेत भारताकडून कोण सहभागी होणार आहेत? दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स परिषदेत भारताकडून कोण सहभागी होणार आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नरेंद्र मोदी। तर दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं ब्रिक्स परिषद होणार आहे, तर त्यासाठी नरेंद्र मोदी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच भारताला कोणत्या देशाकडून अँटी टँक स्पाइक नॉन अलाइन ऑफ साईट NLOH क्षेपणास्त्र जे आहेत ते मिळालेले आहेत? अलीकडेच भारताला कोणत्या देशाकडून अँटी टँक स्पाइक नॉन लाईन ऑफ साईट म्हणजे NLOH क्षेपणास्त्र जे आहेत ते मिळालेले आहेत? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, इस्रायल। ठीक आहे, लक्षात ठेवा इस्रायल। नंतर पुढचा प्रश्न आहे, नुकतेच तिरंदाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला कंपाऊंड संघाने कोणते पदक पटकावले आहे? नुकतेच तिरंदाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला कंपाऊंड संघाने कोणते पदक पटकावलेलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, सुवर्ण पदक। हे बर्लिनमध्ये झालेलं होतं, लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, झ्युरिश फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन आय पुरस्काराने कोणत्या अभिनेत्रीला सन्मानित करण्यात येणार आहे? झ्युरिश फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन आय पुरस्काराने कोणत्या अभिनेत्रीला सन्मानित करण्यात येणार आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, डायन क्रुगरना। पुढचा प्रश्न आहे, शहबाज शरीफ हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? शहबाज शरीफ हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पाकिस्तान देशाचे ते पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ। पुढचा प्रश्न आहे, फेडरेशन इंटरनॅशनल डेस इंचेक्स म्हणजे FIDE नुसार क्रमवारीनुसार कोण भारतातील सर्वोच्च बुद्धिबळपटू बनलेला आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, डी गुकेश हा भारतातील सर्वोच्च बुद्धिबळपटू जो आहे तो बनलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, नाबार्डने ग्रामीण विकासासाठी कोणत्या राज्य सरकारला 1974 कोटी रुपये मंजूर केले आहेत? नाबार्डने ग्रामीण विकासासाठी कोणत्या राज्य सरकारला 1974 कोटी रुपये मंजूर केले आहेत? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, राजस्थान। पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यात नुकतेच पहिल्या इन्सुलेटेड सबस्टेशनचे उद्घाटन करण्यात आले? कोणत्या राज्यात नुकतेच पहिल्या गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे उद्घाटन करण्यात आले? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, अरुणाचल या राज्यामध्ये पहिल्या गॅस इन्सुलेटेड सबस्टेशनचे उद्घाटन करण्यात आले, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने आपल्या मूळ कुत्र्यांच्या चांगखी जातीच्या संरक्षणासाठी संरक्षण केंद्राचे उद्घाटन केलेलं आहे? कोणत्या देशाने आपल्या मूळ कुत्र्यांच्या चांगखी जातींच्या संरक्षणासाठी संरक्षण केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, भूतान। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, नुकतेच -- राज्य विधानसभेने पावसाळी अधिवेशनात स्पर्धा परीक्षांमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे? नुकतेच -- राज्य विधानसभेने पावसाळी अधिवेशनात स्पर्धा परीक्षांमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी विधेयक मंजूर केलेलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, झारखंड। पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच कोणत्या राज्यात मलबार रिव्हर फेस्टिवल सुरू झाला? अलीकडेच कोणत्या राज्यात मलबार रिव्हर फेस्टिवल सुरू झाला? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4, केरळ या राज्यामध्ये मलबार रिव्हर फेस्टिवल सुरू झाला। पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणते राज्य सरकार बॅडमिंटनसाठी नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करणार आहे? अलीकडेच कोणते राज्य सरकार बॅडमिंटनसाठी नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करणार आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, आसाम राज्य जे आहे हे बॅडमिंटनसाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13, केंद्रीय मंत्री -- यांनी नॅशनल मायनिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे NMDCच्या नवीन लोगोचे अनावरण केले। केंद्रीय मंत्री -- यांनी नॅशनल मायनिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवीन लोगोचे अनावरण केले। याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, ज्योतिराज्य सिंधिया। ठीक आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, क्वालकॉमच्या अध्यक्षपदी कोणाला निवडले गेले? क्वालकॉमच्या अध्यक्षपदी कोणाला निवडले गेले? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, सवी सोईन यांना क्वालकॉमच्या अध्यक्षपदी निवडले गेलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 15, स्टँड अलोन त्रिपक्षीय शिखर संमेलन याच्यामध्ये अमेरिका, जपान आणि कोणत्या देशामध्ये होणार आहे? हे जे स्टँड अलोन त्रिपक्षीय शिखर संमेलन आहे हे अमेरिका, जपान आणि कोणत्या देशात दरम्यान होणार आहे? ठीक आहे, तर याच्यामध्ये जे आहेत दक्षिण कोरिया हा जो देश आहे ह्या तिघांमध्ये जे आहे ते स्टँड अलोन त्रिपक्षीय शिखर संमेलन जे आहे ते होणार आहे। म्हणजे अमेरिका, जपान आणि कुठल्या देशामध्ये स्टँड अलोन त्रिपक्षीय शिखर संमेलन होणार आहे? तर अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये। पुढचा प्रश्न आहे, एम्पावर अंतर्गत जागतिक आरोग्य संघटनेने -- नियंत्रणावर आपला अहवाल जाहीर केला।
एम पावर अंतर्गत जागतिक आरोग्य संघटनेने डॅश डॅश नियंत्रणावर आपला अहवाल जाहीर केला. याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक, तंबाखू नियंत्रणवरती एम पावर अंतर्गत जागतिक आरोग्य संघटनेनं अहवाल जारी केला. पुढचा प्रश्न आहे, मॉर्गन स्टेनलीने कोणत्या देशाच्या बाजाराला ओव्हर वेट रेटिंग श्रेणी प्रदान केली? मॉर्गन स्टेनलीने कोणत्या देशाच्या बाजाराला ओव्हर वेट रेटिंग श्रेणी प्रदान केली? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक एक, भारताच्या बाजाराला मॉर्गन स्टेनलीनं ओव्हर रेटिंग श्रेणी जी आहे ती प्रदान केलेली आहे, ओव्हर वेट रेटिंग श्रेणी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, केरळच्या कोझिकोडमध्ये कितवा मालाबार नदी महोत्सव सुरू झाला? केरळच्या कोझिकोडमध्ये कितवा मालाबार नदी महोत्सव सुरू झाला? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, 9वा जो आहे हा मालाबार नदी महोत्सव केरळच्या कोझिकोडमध्ये सुरू झाला. पुढचा प्रश्न आहे, मासी पोर्टल कोणी सुरू केले? मासी पोर्टल कोणी सुरू केले? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानं हे मासी पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, हिमालयन गिधाडचे प्रजनन कोणत्या राज्यातील प्राणी संग्रहालयात यशस्वीरित्या करण्यात आले? हिमालयन गिधाडचं प्रजनन कोणत्या राज्यातील प्राणी संग्रहालयात यशस्वीरित्या करण्यात आले? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, आसाम या राज्यामध्ये हिमालयन गिधाडचं प्रजनन जे आहे ते करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, कॅबिनेट सचिव म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ कोणाला देण्यात आली? कॅबिनेट सचिव म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ कोणाला देण्यात आली? याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, राजीव गौबा यांना कॅबिनेट सचिव म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ जी आहे ही देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, नाग हे तिसऱ्या पिढीतील अँटी टँक गायडेड क्षेपणास्त्र आहे, याला काय म्हणून ओळखले जाते? नाग हे तिसऱ्या पिढीतील अँटी टँक गायडेड क्षेपणास्त्र आहे, याला काय म्हणून ओळखले जाते? तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, प्रॉस्पिना म्हणून जे आहे ते याला ओळखलं जातं, प्रॉस्पिना. आता याचं थोडे आपण थोडी माहिती बघायची, तर भारताचे स्वदेशी नाग अँटी टँक गायडेड मिसाईल ATGM याचा शॉर्ट फॉर्म आहे, ATGM म्हणजे अँटी टँक गायडेड मिसाईल, आणि हेलिना हेलिकॉप्टर लॉन्च केलेले जे नाग आहे, हेलिना म्हणजे काय, हेलिकॉप्टर लॉन्च केलेले, ठीक आहे. तर याला ध्रुवस्त नावाचं वेपन सिस्टीम सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर भारतीय सैन्य आणि भारतीय वायुसेनामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. म्हणजे नाग जे अँटी टँक गायडेड मिसाईल आहे आणि प्लस हेलिना नावाचं जे ध्रुवस्त्र नावाचं वेपन सिस्टीम आहे, हे सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर त्यांना भारतीय सैन्य आणि भारतीय वायुसेनेमध्ये जे समाविष्ट केले जाणार आहे. नाग अँटी टँक गायडेड मिसाईल आणि हेलिना ध्रुवस्त्र दोन्ही क्षेपणास्त्रे संरक्षण संशोधन विकास संस्थेनं म्हणजे DRDO विकसित केलेले आहेत आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे ती निर्मित केलेली आहेत. नाग हे जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे, नाग जे आहे ते जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे, आणि ध्रुवस्त्र जे आहे ते हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हेलिना म्हणजे काय, आता हेलिनाचं दुसरं नाव ध्रुवस्त्र आहे, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, हे हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. तर नाग अँटी टँक गायडेड मिसाईलबद्दल बघूया, तर नाग अँटी टँक गायडेड मिसाईलला प्रॉस्पिना म्हणून ओळखलं जातं. हे तिसऱ्या पिढीतील अँटी टँक गायडेड क्षेपणास्त्र आहे, ज्यात फायर अँड फॉरगेट टॉप अटॅक क्षमता आहे. नाग अँटी टँक गायडेड मिसाईल जे आहे हे एकात्मिक मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम IGMDP अंतर्गत विकसित केलेला आहे. याच्यामध्ये अग्नी, आकाश, त्रिशूल आणि पृथ्वी या 4 क्षेपणास्त्र सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे हे IGMDPच्या मार्फत अंतर्गत जे आहे ते विकसित केलेले आहेत. नागची कार्यरत श्रेणी जी आहे ती 4 किलोमीटर पर्यंत आहे. ते एका उच्च स्फोटक विरोधी टँक वारहेडसह सशस्त्र ठेवलं जातं. नाग अँटी टँक गायडेड मिसाईलची लांबी ही जी आहे ती अंदाजे 1.834 मीटर आहे. त्याचा व्यास जवळपास आहे 0.158 मीटर आहे आणि त्याचं वजन सुमारे आहे 44 किलोग्राम. आणि तसंच हेलिना ध्रुव जे आहे ते हेलिना हे प्रगत हेलिकॉप्टरवरून प्रक्षेपित केलेली हवेतून पृष्ठभागावर क्षेपणास्त्र प्रणाली आहे, ठीक आहे. म्हणजे मिसाईल जे आहे ते हवेतून पृष्ठभागावरती येणार आहेत. हेलिना नावाच किंवा त्याला ध्रुवस्त्र सुद्धा असं म्हटलं जातं. तर हे ध्रुवस्त्र काय करतं, क्षेपणास्त्र जे आहे ते हवेतून जमिनीवर मारा करतं. तर हे जे प्रगत हेलिकॉप्टर आहे हेलिनाचं, हेलिना नावाचं, याच्यामध्ये 2 ट्विन लॉन्चर्स ते फिट आहेत. प्रत्येक बाजूला एक अशी प्रत्येकी 8 क्षेपणास्त्र हे वाहून नेऊ शकतं. त्याची कार्यरत श्रेणी 7 किलोमीटर पर्यंत आहे. त्याची लांबी आहे 1.946 मीटर एवढी लांबी आहे. त्याचा व्यास आहे 0.150 मीटर एवढा त्याचा व्यास आहे. यात उच्च रिझॉल्युशन इमेजिंग इन्फ्रारेड सीकर म्हणजे IR आहे, जो लॉक ऑन बिफोर लॉन्च मोडमध्ये कार्यरत आहे आणि प्रतिकूल हवामानात स्वयंचलित लक्ष शोधण्यात आणि ट्रॅक करण्यास तो सक्षम आहे, ओके. आणि 2022 मध्ये DRDOने वापरकर्ता प्रमाणीकरण चाचण्याचा भाग म्हणून उच्च उंचीच्या श्रेणीमध्ये उड्डाणाची जी यशस्वी चाचणी आहे हेलिनाची, ही पूर्ण केलेली आहे. म्हणजे यशस्वी याची चाचणी सुद्धा झालेली आहे. तर हे नाग अँटी टँक गायडेड मिसाईल आणि हेलिना नावाचं जे क्षेपणास्त्र आहे, ध्रुवस्त्र जे आहे, हेलिना प्रगत हेलिकॉप्टर आहे लक्षात ठेवा, आणि ध्रुवस्त्र ते क्षेपणास्त्र आहे, ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टीबद्दल तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. आणि एकात्मिक मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत कुठले कुठले क्षेपणास्त्र बनवले गेलेले आहेत तर हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये माहीत असणं थोडंसं गरजेचं आहे, ओके. पुढचा प्रश्न बघा, जियान लुईगी बुफोन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? जियान लुईगी बुफोन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. तर ते इटलीचे जे आहेत ते गोलकीपर होते, ठीक आहे. इटलीचे गोलकीपर आहेत आणि त्यांनी आता काय केलेलं आहे, निवृत्तीचा निर्णय जो आहे तो त्यांनी जाहीर केलेला आहे. तर जियान लुईगी बुफोन हे फुटबॉलशी खेळाशी संबंधित आहेत. पुढचा आहे, रेड टेप गोरिला
हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, रेड टेप गोरिला हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक दोन, नागार्जुन विठ्ठल यांनी रेड टेप गोरिला हे पुस्तक जे आहे ते लिहिलेलं आहे. ओके, तर यांनी अजून कुठले इतर पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत, तर कुठली लिहिले आहेत, इंडिया इनकॉर्पोरेटेड रिफ्लेक्शन ऑन द इंडियन इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री, नंतर द विशियस सायकल ऑफ विठ्ठल लॉ, रेड टेप गोरिला, फायटिंग करप्शन आणि रिस्ट्रक्चरिंग गव्हर्नमेंट आणि माहिती तंत्रज्ञान इंडियाज टुमारो, अशी जी काही पुस्तकं आहेत ही त्यांनी लिहिलेली आहेत. प्लस त्यांनी आशियातील निर्यात प्रक्रिया क्षेत्र आशय उत्पादकता संस्थेने प्रकाशित केलेले काही आयामसुद्धा संपादित केलेले आहेत. ते गुजरात केडरचे IAS होते, त्यांना 2012 पद्मभूषण पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. तर त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्याच्याबद्दल आपण हा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये पिक केलेला आहे. प्लस बिझनेस टुडे मासिकाने भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या 50 वर्षात अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या 50 पुरुष आणि स्त्रियांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश सुद्धा केलेला होता. तर ही थोडीशी माहिती नागार्जुन विठ्ठल यांच्या संदर्भातली, तर हे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके, पुढचा प्रश्न बघा, शुभ यात्रा नावाचा उपक्रम कोणत्या सरकारने सुरू केला, शुभ यात्रा नावाचा उपक्रम जो आहे हा कोणत्या सरकारनं सुरू केलेला आहे, तर हा केरळ या राज्य सरकारनं जो आहे शुभ यात्रा नावाचा उपक्रम जो आहे हा सुरू केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारचे 25 प्रश्न आहेत. 1-2-3 वेळा तुम्ही व्हिडिओ रिवाईज करून ऐका, तुमची डायरेक्टली उजळणी जी आहे ती होऊन जाईल. हा फास्ट ट्रॅक आपलं सेशन असतं, याच्यामध्ये आपण डायरेक्ट प्रश्न त्याचं उत्तर जे आहे हे तुम्हाला सांगतो. मॉर्निंग सेशनमध्ये विश्लेषणाचा आपला व्हिडिओ असतो, ठीक आहे. तर दोन्हीसुद्धा तुम्ही व्हिडिओज जे आहे ते रेग्युलरली बघत चला, चॅनल त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करून घ्या, म्हणजे तुमचा कुठलाही व्हिडिओ जो आहे तो मिस आउट होता कामा होणार नाही, ठीक आहे. म्हणजे तुम्ही करंट अफेअर्सचे मार्क्स अजिबात सोडू नका, करंट अफेअर्स हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलशी नक्कीच जुळले जा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर भेटत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, अँड ऑल द बेस्ट.